जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा बुलढाण्यात निषेध. दहशतवादी हल्ले रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा ठाकरे गटाचा आरोप. जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात कॅप्टन ब्रिजेश थापा, नायक डी राजेश यांच्यासह 2 जवान शहीद झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौकात निषेध केला गेला. यावेळी शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दहशतवादी हल्ले रोखण्यास केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. काश्मीर हे हिंदुस्थान का नाही किसी के बाप का, हिंदुस्थान जिंदाबाद, केंद्र सरकारचा निषेध असो या घोषणा देत काळे झेंडे दाखवून शिवसैनिकांनी घोषणा देत परिसर अगदी दणाणून सोडला. यावेळी तालुका प्रमुख उपस्थित होते. यावेळी तालुका प्रमुख लखन गाडेकर, उपतालुका प्रमुख विजय इतवारे, ओमप्रकाश नाटेकर, संजय गवळी, किसान सेना उपजिल्हा प्रमुख गजानन उबरहंडे, आशिषबाबा खरात, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख डॉक्टर अरुण पोफळे, श्याम खडके, सरपंच रामेश्वर बुधवत, भगवान नरोटे, समाधान जाधव, राहुल जाधव, दुर्गादास नाटेकर, उमेश नाटेकर, शफिक बागवान, अमोल जुमडे, अशोक महाराज, अनिल राणा, संभाजी शिंदे, वीरेंद्र बोर्डे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जम्मू काश्मीरमध्ये डोडा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधामध्ये, केंद्र सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी केंद्र सरकार अतिशय अपयशी ठरलं. पक्ष फोडाफोडीच्या कामामध्ये यांना वेळ आहे, पण देशाची संरक्षण यंत्रणा या ठिकाणी यांनी झोपू घातलेली आहे. देशामध्ये या ठिकाणी अराजकता माजलेली आहे. आपण बघितलं असेल की या देशामध्ये अराजकता माजत आहे, पक्ष फोडल्या जात आहे, पण या ठिकाणी मोदी आणि शहाला देश आणि विदेशात फिरायला वेळ आहे, पण या देशाचं संरक्षण करण्यासाठी यांच्याजवळ वेळ नाही. या ठिकाणी शेतकरी देशोधडीला लागत आहे, योजनांचा पाऊस या ठिकाणी पाडला जात आहे, पण मागच्या घरकुलांचं निधी सुद्धा यांच्याकडून या ठिकाणी दिला जात नाहीये. पण नवीन योजना या ठिकाणी करायच्या आणि मागचा निधी या ठिकाणी द्यायचा नाही, अशा पद्धतीचं केंद्र सरकारचं या ठिकाणी धोरण सुरू आहे. केंद्र सरकारचं धोरण या ठिकाणी शेतकऱ्यांचं मरण, केंद्र सरकारचं धोरण या ठिकाणी देशाचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांचं मरण, अशा पद्धतीचं या ठिकाणी वागणं या केंद्र सरकारचं मोदी आणि शहांचं सुरू आहे. याचा धिक्कार करण्यासाठी आम्ही शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर भाऊ बुधवत यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आज निषेध आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे.